पोटाचे आजार हे प्रामुख्यानं वयाच्या सर्व स्तरावर किंवा सामान्यपणे आढळणारे आजार आहेत वेळेस उपचार न मिळाल्यास आजार गंभीर देखील होऊ शकतो आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक कष्ट कमी झाल्यानं वेळी अवेळी अनावश्यक आहारामुळे पोटाचे आहार हे सहज जडणारे आहेत मात्र हे आजार होऊ नये यासाठी काय करण्याची गरज आहे आयुर्वेदा कसं उपचार करतंय याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी भावना दिलीप चंदवानी हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा आपला विषय आहे साथीच्या काळातील पोटांचे आरोग्य आणि आयुर्वेद आणि याविषयी आपल्याला माहिती देतील वैद्य सचिन भागवत गोडसे सर सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार सचिन सर गेली चौदा वर्ष कुडुरवाडी येथे संपूर्ण आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहेत ते विश्व अर्पण आयुर्वेद इथं संचालक म्हणून कार्यरत आहेत मुंबई ठाणे पुणे दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा ते पुरवत आहेत सध्या कोरोनाच्या काळात पोटाचे आजार घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळं त्यावर संशोधन करत स्वतः त्यावर चिकित्सा ते करतायत ज्यात हजारो जणांना फायदा देखील झालाय आणि अजूनही हे सुरूच आहे याशिवाय स्त्री रोग वंध्यत्व मणक्यांचे विकार उंची वाढवणं यासारख्या आजारांवरही दररोज नवीन औषध पद्धतीनं ते संशोधन करतायत आता आपण विषयाला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत खर साथ रोग याचा आयुर्वेदा सोबत संबंध कसा आहे आणि हे रोग का कारण काय बरोबर हजारो साधारण चार हजार वर्षपूर्वी सांगून ठेवलेले शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये साथीचे रोग आणि साथीच्या रोगामध्ये जसं आपलं शारीरिक स्वास्थ्य ठेवलं राखून ठेवलं जातं थे, तशाच पद्धतीने मानसिक स्वास्थ्य पण कसं राखून ठेवायला पाहिजे ह्या पद्धतीचं खूप छान आणि सखोल पद्धतीने ओहापोह केलेला आहे बऱ्याचदा काय होतं की आज आपण पाहतो नवीन नवीन साथीचे रोग येतात कोरोना असेल किंवा प्लेगचे असेल किंवा कोणते फ्ल्यूचे असेल किंवा चिकनगुडीचे असेल असे साथीचे रोग येत असतात साथी ले ले आ, हे साथीचे रोग प्रामुख्याने का होतात तर आयुर्वेदात ह्याविषयी कसं सांगून ठेवलेलं आहे की जनपदोध्वंस ह्या ह्याच्या खाली सांगून ठेवलेला आहे जनपदोध्वंस म्हणजे काय की एकाच वेळी एकाच ठिकाणी भरपूर प्रमाणात मृत्युमुखी होणं म्हणजे लोकांना आजाराची लागण होणं आणि त्यातून मृत्युमुखी पडणं तर ते कशामुळे होतं तर ते चार प्रकार सांगितलेले आहेत आयुर्वेदानुसार जलच जलचं असेल वायूचं असेल ध्वनीचं असेल भूमीचं प्रदूषण होतं आणि त्यावेळी एकाच लक्षणाची बऱ्याच संख्येमध्ये लोकांना आजाराची लागण होते आणि त्यावेळी मग मात्र ज्यावेळी प्रचंड हा आजार किंवा ही जी लक्षण आहे किंवा जो आपण व्हायरस म्हणतो आताच्या काळातला त्या क्षेत्राला प्रचंड मोठा वेळ का टाकतो त्यावेळी त्या ठिकाणची जीवितहानी भरपूर प्रमाणात होते जसं आपण म्हणतो ना की महामारी जर एका क्षेत्रात असेल तर पूर्ण mm. देशात पूर्ण पृथ्वीवरती जर ती पसरायला लागली तर त्याला जागतिक महामारी आज आपण जसं म्हणतो तसं त्या पद्धतीनं आयुर्वेदामध्ये हे जनपद उद्वंस ह्या ह्याच्या खाली हेडिंग खाली आपल्याला सांगितलेलं आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने काय होतं की आता आपण जर पाहिलं की ह्या ह्याच्याशी जर फक्त कोरोनाच्या विषयावरती जर का बोलायचं म्हटलं तर की ह्यात काय होतं की कोणताही विषाणू असेल तर तो काय करतो आपल्या शहरातली जी व्याधी प्रतिकारशक्ती असेल किंवा रोग प्रतिकारशक्ती असेल तिच्यावरती हल्ला करतो आणि मग मात्र शरीरामध्ये आजार पसरतो तो आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपासून तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो ह्यात पण आपण पहिला असेल की हा ठराविक लोकांनाचा अधिक व्याधी होतो आणि ठराविक लोकांना होत नाही म्हणजे आता जर प्रमाण पाहिलं तर पंच्याऐंशी टक्के लोकांना हे जे साथीच्या आजाराचे ती लक्षणे दिसतात लक्षणं अजिबात दिसत नाहीत फक्त पंधरा टक्के लोकांना लक्षणे दिसतात काही पंच्याऐंशी टक्केमध्ये सर्दी थंडी ताप खोकला सुद्धा होत नाही पंच्याऐंशी टक्के लोक हे ज्यांना आजार झाला आणि होऊन गेला हे समजत देखील नाही पण पंधरा टक्के लोकांमध्ये काय होतं की त्यांना किरकोळ लक्षणे दिसतात आणि त्यातलेही दहा टक्के लोक यांना कोणतेही हॉस्पिटल न करता त्यांचे ते बरे होतात फक्त पाच टक्के लोकांना हॉस्पिटलायझेशन करावं लागतं त्यातली दोन ते तीन टक्के लोकांना आपण आय सीयू मध्ये गेलेला पाहतो अशा पद्धतीने आजचं जर प्रमाण पाहिलं तर मग ही व्याधी क्षमता किंवा व्याधी व्याधी प्रतिकारशक्ती आयुर्वेदानुसार आयुर्वेदानुसार सांगितलं आहे तर ह्याच्यामध्ये अग्नीचा संबंध फार प्रामुख्याने सांगितलेला आहे आयुर्वेदाची चिकित्सा केली जाते ती अग्नि चिकित्सा केली जाते कोणत्याही आजाराची चिकित्सा ही अग्नी चिकित्सा केली जाते कारण आयुर्वेदामध्ये तीन प्रकारचे व्याधी क्षमत्व सांगितलेले आहे एक म्हणजे सहज कालज आणि युक्तीज सहज म्हणजे अनुवंश्यकतेने आलेलं असतं कालजी म्हणजे त्यानंतर कालज की जे त्या त्या ह्याच्यानुसार वातावरणानुसार समजा खूप थंड प्रदेशात जर व्यक्ती राहत असेल तर त्या थंड प्रदेशातलं येणारं त्याच्यामध्ये व्याधीक्षमत्व उष्ण प्रदेशात राहत असेल तर त्यासाठी तिथं लागणारं व्याधीक्षमत्व हे त्या त्या वातावरणानुसार येत असतं आणि शेवटी आहे युक्तिकृत ज्याला म्हणलं जातं युक्तिकृत म्हणजे काय की ज्यामध्ये औषधानं किंवा आहारानं अन्नानं किंवा व्यायामानं आपण जे व्याधिक क्षमता वाढवत असतो तर ह्या ठिकाणी आता आपल्याला जे प्रामुख्यानं पाहायचं आहे की वैधिक क्षमता हे आपण ज्यावेळी उत्पन्न करत असतो आपल्या शरीरामध्ये जसं व्हॅक्सिन हे एक व्याधिक क्षमत्व निर्माण करण्याचे एक हे आहे साधन आहे तर ते होत असताना इतर त्याचे दुष्परिणाम काय होतात का इतर आजार काय होतात का किंवा जे औषधं आपण वापरतो त्याचे काय दुष्परिणाम होतात का हा आजच्या आपल्या विषयाचा साधारण संदर्भ असणार आहे कारण ज्यावेळी पोटाचे आजार होतात प्रामुख्याने पोटाचे आजार होतात त्यावेळी सर्व आजार होतात कारण पोटाचे आजार ज्यांना आहेत त्याला असं म्हणलं जातं की सर्व आजाराचं माहेरघर असं म्हणलं जातं त्या शरीराला कारण जर पोटाचे आजार एकदा झाले तर साधे थंडी ताप सर्दी खोकला ह्याच्यापासून ते दम दहापेपासून शरीरामध्ये ज्वरापासून ते कॅन्सरपर्यंत त्वचा विकार असतील किंवा सांध्याचे आमवातासारखे संधिवातासारखे आजार होत जातात त्यामुळे आज आपण प्रामुख्यानं ह्या साथीच्या आजारात जर आपण पोटाचं आरोग्य व्यवस्थित राखू शकलो तर होणारे जे भविष्यात आजार आहेत किंवा आता जे आपण ज्या साथीच्या काळात मृत्युमुखीला किंवा जीवितच्या हानी होते ते कसं रोखू शकतो ह्या पोटाच्या आजार हे आज आपल्याला पाहिजे खरं डॉक्टर मात्र तुमच्याकडे जे पेशंट येत असतात जे रुग्ण येत असतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पोटाचे आजार घेऊन कोणकोणते रुग्ण येत असतात कशाप्रकारे त्यांना पोटाचे आजार झडलेले असतात बरोबर आहे कारण काय होतं की पेशंट ज्यावेळी येतो त्यावेळी सर्दी थंडी ताप खोकला असे येतो पण त्या ज्यावेळी पाहिलं जातं की त्याच्या जा शरीरामध्ये तयार झालेला जो आम आहे की जो आम उत्पन्न झालेला असतो आम म्हणजे काय की खाण्यापिण्यातून न पचलेला आहार की जो अपचित मेद मानलं जातं त्याला त्याची साधारण व्याख्या अशी ते आयुर्वेदनातम अविपक्वम दुर्गंधम बहुपिच्छलम म्हणजे जो चिकट कप आपण शरीरामध्ये म्हणतो की जो खोकल्यातून पडतो किंवा संडासमधून पडतो तो आम जो शरीरामध्ये आपल्या पचत नाही तो काय करतो रक्तामध्ये मिसळतो आणि रक्तातून सर्व सांध्यामध्ये येतो आणि सर्व शरीरामध्ये पसरतो पहिल्यांदा काय होतं ज्वर होतं अंगमर्द होतं आरुची म्हणजे तोंडाला चव नसणे त्यानंतर अंगात गरमपणा येणे आळस येणे थकवा येणे अंग जड व्हायला लागणे आणि त्याच्या पुढे काय होतं की पोट व्यवस्थित जर नाही साफ झालं किंवा मळ तो जर पोटातून नाही बाहेर पडला तर मग मात्र उदावर्तासारखे आजार होतात त्यामध्ये काय होतं की मळ बाहेर न पडल्यामुळे आतमध्ये थंडात साहित्य कडक व्हायला लागते की जो मळ भाग आहे तो कडक व्हायला लागतो त्यामुळे वायूचं जो खाली अनुलोबन व्हायला पाहिजे तो उलटावरती यायला लागतो आणि त्यामध्ये काय होतं का उदावरतीमध्ये की जर मलाचा अवरोध झाला तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं की शक्रुता पिंडकोदृष्ट प्रतिशय शिरोरुजा म्हणजे सर्दी होणं खोकला होणं कप होणं डोकं दुखणं अशा सारखे आजार होत असतात आता आपण जर पाहिलं असेल की या साथीच्या आजारामध्ये बऱ्याचदा सर्दी खोकला आहे सर्दी खोकल्याची औषधं खूप दिली तरी सुद्धा सर्दी खोकला कमी येत नाही कप वाढतच जातो आणि पेशंटला शेवटी निमोनियासारखे आजार होतात आणि आयुष्य भरती करावं लागतं आयुर्वेद ह्याचं ओरिजन किंवा ह्याचं मूळ जे सांगते ते महास्रोतस म्हणलं जातं ह्या पोटाच्या विकाराला की ज्याचा अंतर्भाव हे पोटाच्या आहे ते महास्रोतसामध्ये येत असतात जर तिथली ट्रीटमेंट केली तिथली जर आग्नी वाढवली तिथला जर का कप आहे तो जर कमी केला तर जो पोपुसात जाऊन कप वाढणार आहे तो तिथं जाणार नाही म्हणजे आपण जर आपण समुद्राच्या कडेला छोटासा खड्डा समुद्राच्या किनाऱ्यावरती छोटा खड्डा केला तर त्यातलं काय होतं की थोड्या त्यामध्ये पाणी येतं आपण ते छोट्या खड्ड्यातलं पाणी जर काढायला लागलो थोडं 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 काढायला तर ते परत येतच राहतं परत येत राहतं तसं ते पाणी कुठून येत असतं ते समुद्रातून येत असतं आपण किती जर काढण्याचा प्रयत्न केला तर ते निघेल का नाही तसं फुफ्फूस हे छोटासा खड्डा आहे आणि मोठा खड्डा महास्रोतच म्हणजे पोट आहे हितला जर कप आपण कमी करू शकलो तर छतीतला किंवा फुफ्फुसातला कप कमी करू शकतो आणि त्या पेशंटला पूर्णतः बरे करू शकतो अशा पद्धतीने ज्यावेळी विचार आला आणि अशा पद्धतीने ज्यावेळी ट्रीटमेंट केली त्यावेळी आपण हजारो पेशंट सातीच्याही म्हणजे कोरोना प्राणाच्या सेवा प्राण्याचेही आपण बरे करू शकलो आणि त्यासोबत पोटाचे विकारही बरं करू शकतो खरे तुमच्याकडे अनेक रुग्ण आहेत ज्यांनी अर्थातच उपचार घेतलेले आहेत मात्र हे आजार होण्यामागची नेमकी कारण काय आहेत एक आणि दुसरा मुद्दा म्हणजे कशा प्रकारे तुम्ही त्यांच्यावर उपचार करत असतात बरोबर ह्याची प्रामुख्याने पोटाचे आजार जे आहेत ना त्यामध्ये कसं असतं आजीर्ण असतं अग्निमान्य असतं आम्लपित्त असतं पण ह्याच्या पाठीमाग वेळी जेवण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी खाणे दुपारी खाणे संध्याकाळी आपण सहज फिरायला गेल्यानंतर सकाळी पोहे खाल्लेले असतात परत दुपारी जातो बाहेर वडापाव खातो परत चहा पितो आणि आ, परत घरी अजून थोडस आई ओरडील म्हणून परत अजून जेवण केलं जातं अशा पद्धतीने जर का आपल्या शरीरामध्ये पोटात सारखं सारखं जात असेल तर त्याला आयुर्वेदा अध्यक्षन मानलं जातं हे प्रामुख्यानं कारण झालं दुसरं कारण म्हणजे की उशिरा जेवण रात्री उशिरा लेट नाईट जेवण त्याचबरोबर बाहेरचं खाणं जंक फूड फास्ट फूड हे जे म्हणतो त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये आमं उत्पन्न होत असतो ह्याच्यासोबतच जे काय हे आहे म्हणजे रात्री जागरण करणं त्याचबरोबर दिवसा झोपणं त्याचबरोबर ए सी थंड ए सीमध्ये काम असणं त्यानंतर थंड ए सीमध्ये प्रवास करणं असणं किंवा जे वेगाचे आपले हे असतात म्हणजे मलाचं वेग असेल मूत्राचा वेग असेल त्या तेवेळी ते जर का नाही हे केले म्हणजे बाहेर काढले तर त्यामुळं वेग अवरोध होतो आणि त्यातून ह्या पोटाचे आजार हे होत असतात ह्याच बरोबर जसं मी शारीरिक गोष्टी सांगितल्या किंवा आहाराच्या गोष्टी सांगितल्या त्याचबरोबर व्यायामाचा अभाव असणं त्याचबरोबर आपले जे स्ट्रेस टेन्शन आहे ते खूप जास्त असणं आता हे कुठल्याही काळात असं आता साथीच्या काळात जर आपण पाहिलं गेलं तर की आर्थिक नुकसान आहे सामाजिक नुकसान आहे त्यामुळं बऱ्याचदा लोकांना घरात बसावं लागतं आणि टेन्शन यायला लागतं घरात बसल्या बसल्या काय होतं की टी व्ही पाहत जेवण केलं जातं कि किंवा काही खात हे केलं जातं मोबाईल पाहत जेवण केलं जातं तर ह्या सर्वामुळे काय होतं की जे आपण जेवतो आहे किती जेवतोय कसं जेवतो आहे ह्याच्याकडे लक्ष जात नाही आणि पोटात जे जास्तीत जास्त प्रमाणात भरलं जातं आपण म्हणतो की उदाहरण बोर उदर भरणं हे जाणे जे यज्ञकर्म म्हणजे हे त्या अग्नीला एक आपण यज्ञकर्माप्रमाणे आहुती देतो आहे तर ते किती भरलं जाते हेच कळत नाही आणि दुसरं ह्यामध्ये मनाचा आणखी रोल कसा येतो की समजा आता आपण टी व्हीवरती पाहतो एखाद्याची आत्ताच आपण पाहिले की एखाद्या अभिनेतेची अचानक हे आपण अशी बातमी पाहिली दुःखद घटना पाहिली तर त्यावेळी काय होतं की आपली जी भूक आहे ती पूर्णतः कमी होते म्हणजे का जो काय आपल्या अन्नामध्ये आपल्या शरीरामध्ये आहार जाणार आहे त्याचं पचन होत नाही हे झालं बाबतीत ह्याच्या पुढे जात असतं की आपण सूक्ष्म पचन आयुर्वेदामध्ये दोन पचन सांगितलेले स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन स्थूल पचन ज्या पण ठीक आहे पण जे आपण घेतलेला आहार आहे तो रसामध्ये रक्तामध्ये मांसमध्ये अशा पद्धतीने धातूचं व्यवस्थित पचन व्हायला पाहिजे तरच ते शरीर व्यवस्थित राहू तर ते शरीर निरोगी राहू शकतं हे पचन ज्यावेळी बिघडायला लागतं त्यावेळी असं बऱ्याचदा आपण पाहतो की आ, त्या शरीरामध्ये आजार तर दिसतात पेशंट तर सांगतो गच्च होतं गॅस होतं पोट साफ होत नाही आहे संडासला चिकट होते आणि सोनोग्राफी पाहिली किंवा कुठल्याही टेस्ट जर केले तर त्या नॉर्मल येत असतात म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पेशंट सांगतो की त्रास होतो पण टेस्ट केले तर नॉर्मल येत असतात ह्या ज्या पोटाच्या विकृती आहेत त्या बऱ्याचदा रचनात्मक नसतात कार्यात्मक असतात म्हणून ह्या पद्धतीनं ज्यावेळी आयुर्वेदिक पद्धतीने ह्या पेशंटचं निदान केलं जातं आमाचं निदान केलं जातं अग्नीची चिकित्सा केली जाते आणि वायूचं अनुलमन म्हणजे उदावर ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी पोटाचे आजार हे आपण संपूर्ण पद्धतीनं हे करू शकतो आयुर्वेदिक पद्धतीने निदान करू शकतो आणि मग त्याची ही ट्रीटमेंट करू शकतो करू शकतो अर्थात असं पोटाचे जे आजार होत असतात ते आजार आपल्या अवेळी जेवणावरून किंवा आपण जे बघतो किंवा आपण जी क्रिया करत असतो त्यावरून देखील पोटाचे आजार होत असतात मन आणि पोटाचा संबंध आहे हे तर आपल्याला कळलेलं आहे मात्र मनाचा म्हणजे पोटाचा एकूणच मनासोबत संबंध कसा आहे बरोबर छान प्रश्न विचारला की आता <coughs> मी जे एक छोटंसं उदाहरण सांगितलं की टी व्हीचं पाहत असताना आपण हे जर केलं तर पण समजा आपल्या जवळचा एखादा व्यक्ती गेला आहे आणि जेवायला बसलो असेल तर पूर्ण जे आपलं पोट आहे ना ते आकुंचन पावतं असं जसं हे होतं आकुंचन पावतं मुटकोळा जसं होतं त्या पद्धतीने होतं आणि ते, ते साधारण तीन तास ओपन होत नाही त्यामुळं जे काय खाल्लेले जे आहार आहे ना ते पूर्ण पचत नाही जर नाही पचले तर शरीरामध्ये आम होतो हा आम काय करतो शरीरभर फिरतो आणि शरीरामध्ये अंगामध्ये ताप निर्माण करायला सुरुवात होते ज्यावेळी ताप निर्माण होत असतो अशावेळी जर का आपण भरपूर खाल्लं गेलं किंवा परत अजून खाल्लं गेलं तर मग मात्र त्या ठिकाणी आम निर्मिती होते ज्याची चिकित्सा ही करत असताना आजीर्ण होणं अग्निमांदे होणं अपचन होणं आम्लपित्तासारखं त्रास होणं त्याचबरोबर उदावरतासारखं जे मी सांगितलं ते अशा mm. पद्धतीने एक 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 त्रास होत जातात पण ह्या समजा जर का हे असेल त्या पेशंटला पूर्वीचं त्वचेचा त्रास असेल तर त्या ठिकाणी काय होतं की आणखी आम वाढतो आणि त्वचेचे विकार वाढतात संधिवातासारखा आमवतासारखा आजार असेल तर त्या ठिकाणी काय होतं आम आणखी वाढतो आणि त्या ठिकाणी संधिवाताचे आमवताचे आजार वाढत असतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की जे हे चेकपोस्ट आहे एकृत आपलं म्हणलं जातं हृदय सॉरी लिवर ज्याला म्हणलं जातं की त्या ठिकाणी हा आम जर गेला तर त्या ठिकाणी एकृताचे पण आजार वाढायला सुरुवात होते म्हणजे पित्तशाचे खडे होणं समजा किडनी आहे रुख आहे तिकडे जर का आंब गेला तर त्या ठिकाणी मुतखड्यासारखे आजार होत जाणं त्याचनंतर आरश किंवा मुळ्यासारखे आजार होत जाणं अशा पद्धतीनं एक 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 एक, एक, एक आजार हे वाढत जातात आणि जसं आपण मनाचं चा विचारलं की कोणतेही कार्य करायचं असेल आपल्याला तर आपलं शरीर आणि मन हे फ्रेश पाहिजे ज्यावेळी हा आम किंवा वायूसोबत मिक्स होतो त्यावेळी तो साम वायू तयार करतो हा साम वायू ज्यावेळी शरीरात फिरतो त्यावेळी कोणतंही कार्य करताना नको वाटतं म्हणजे सहज जर एखादं काम करायचं असेल तर ते टाळलं जातं आज नको उद्या काय घ्यायचं असेल तर उद्या परवा असं टाळाटाळ केली जाते आळस येतो फ्रेश वाटत नाही थकवा वाटतो आणि त्याच्या चेहऱ्यावरून पण आपल्याला दिसत की कॉन्स्टिपेटेड लुक असं ज्याला म्हणलं जातं की जर पोट जर साफ झालेलं असेल त्या शरीरामध्ये अर्थातच आपण डॉक्टर सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय की कोरोनापासून जर दूर राहायचं असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असणं गरजेचं आहे तर आयुर्वेदा उपचार घेऊन रोगप्रतिकारक शक्ती आपण चांगली कशी ठेवू शकतो छान प्रश्न तुम्ही हा सर्वांसाठी उपयोगी आहे कारण आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगितलेली आहे ही जर का फक्त दिनचर्या आणि ऋतुचर्या जर आपण पालन केली तर ह्या कोरोनाच्याच नाही कोणत्याही साथीच्या आजारातून आपण दूर राहू शकतो सर्वात महत्वाचं दिनचर्या म्हणजे काय की सकाळी लवकर उठणे ब्राह्म्य उत्तिष्ट ब्राह्मती उत्तिष्टम आयुष्या ज्यांना आयुष्याचं रक्षण करायचं त्यांनी ब्राम्मूर्तावर उठलं पाहिजे स्नान लवकर केलं पाहिजे त्याचबरोबर थोडासा तरी व्यायाम केला पाहिजे आता काय होतं की व्यायाम करायला बाहेर जायची परवानगी नाही पण अनुलोम विलोम कपालभाती बसरिका आणि सूर्यनमस्कार हे जर केलं तर शरीरामध्ये ऑक्सिजनचे लेवल तर वाढतेच वाढते त्यासाठी ते वेगळी औषध घेण्याची काही गरज नाही आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की ह्यानं आपल्या शरीरातला जो रक्तपुरवठा आहे तो एकदम सुरळीत राहतो शरीर हे लवचिक राहतं आणि काम करण्यासाठी उत्साह येतो त्याचबरोबर जे काय खाल्लेलं आहार आहे ते व्यवस्थित पचतं त्याचा अपचित मेध तयार होत नाही राहत नाही त्याच्यामुळं आपलं जे वजन वाढीचं आहे की घरात बसल्यानंतर वजन वाढतं तर ते वाढणार नाही हे दुसरं त्याचबरोबर जे जेवणाचे ज्या जे वेळ आहेत त्या सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा काय होतो वेळ आहे म्हणून भरपूर प्रमाणात खाल्लं जातं तर तसं न करता सकाळी एकदा नऊ ते एकच्या दरम्यान संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान आणि हलका आहार असावा आहार कसा असावा षडरसात्मक असावा एकच फक्त गोडच भरपूर खाल्लं तळेलंच भरपूर खाल्लं असं नसावं षडरसात्मक आहार असावा त्याचबरोबर निद्रा हे आयुर्वेदानं तीन गोष्टीवरती सांगितलेलं आहे आहार निद्रा आणि ब्रह्मचरी ह्या तीन गोष्टीचं जर का व्यवस्थित पालन केलं गेलं तर आपला विषय ह्या तीन तिवईवरती आधारलेला आहे म्हणजे झोप साधारण रात्री दहा ते तीन वाजेपर्यंत ही आपली व्यवस्थित झोप झाली पाहिजे रात्री जागरण नाही झालं पाहिजे दिवसा झोपलं नाही पाहिजे जर ह्यात जर रात्री जागरण झालं तर पित्त वाढत असतं दिवसा झोपलं तर कप वाढत असतं आणि पित्त आणि कपाचे आजार वाढत असतात त्यामुळं रात्री जागरण नसायला पाहिजे सकाळी पाठेपाचला उठल्यानंतर तो अंगाला थोडंसं तरी अभ्यंग करायला पाहिजे अभ्यंग माचर्यात नित्यम शहा जराश्रम वाता असं म्हणलं जातं प्रसाद पुष्ट्यायू स्वप्नसूत वग कृता म्हणजे फक्त अभ्यंग जरी केला आपण शरीराला तर कुठलेही वाताचे आजार होणं आयुष्य वाढणं आयुष्य म्हणजे म्हातारपण लवकर येणं ह्या गोष्टीपासून तर होतच असतं अंगावरती सुरकुत्या पडणं ह्या गोष्टी ह्या त्या नुसत्या अभ्यांगानंसुद्धा आप आपण दूर करू शकत असतो हाडाचं जे झीज होणं आहे किंवा हाडातला जो वात वाढणं आहे तोही ह्या फक्त अभ्यंगानं करू शकत असतो आपण आणि ह्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जे की आयुर्वेदिक गोष्टी आहेत ज्या सांगितलेल्या आहेत औषधासारख्या छोट्या छोट्या गोष्टी की ज्या तिक्तरसात्मक आहेत गुळवेल असेल त्याचबरोबर तुळस असेल गवती चहा असेल तर ह्याचा साधा काढा करून घेतला तरी सुद्धा चालेल पण ह्याच्या व्यतिरिक्त जे काय बरं तर मसाल्याचे पदार्थ वगैरे उकळून घेतले जातात तर ता तसं न करता जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही रीतसर तुमची प्रकृती तपास म्हणून त्यानंतर त्या प्रकृतीला अनुरूप हे औषधी जर तुम्ही जवळच्या वैद्याकडून घेतल्या कारण आज भारतामध्ये महाराष्ट्रात तर किमान की भरपूर प्रत्येक जिल्ह्यात जवळजवळ प्युअर किंवा शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे वैद्य भरपूर आहेत त्यामुळं त्या जवळच्या वैद्याकडे आपल्या जावं आपली प्रकृतीनुसार कोणती वनस्पती कोणती औषधं आपल्याला सूट होतील किंवा योग्य होतील हे विचारून घ्यावं आणि ह्याच्याबरोबर वर्षातून एकदा तरी शरीराची शुद्धी करून घ्यावी म्हणजे पंचकर्म करून घ्यावं ज्यावेळी वातासाठी बसते असते खपासाठी वमन असता आणि पित्तासाठी विरेचन असता ह्याचबरोबर नस्य आता आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की जलनीती जर केली तर सुद्धा जे काय हवेतून येणारे इन्फेक्शन आहे ते कमी होत आहे अशा पद्धतीनं प्रचंड प्रमाणात ह्याच्यावरती संशोधन म्हणण्यापेक्षा जे आपले ऋषीमुने आहेत ते संशोधकच होते की त्यांनी जे सांगून ठेवलेले हे सिद्ध आहे म्हणजे आयुर्वेदातले जे सिद्धांत असतात हे कधी समजा आपण आता पाहतो की कुठलीही ट्रीटमेंट कोणत्याही पॅतीची ट्रीटमेंट असू दे काही वर्षानंतर ती असं म्हणलं जाते की ती आता उपयोगी नाही किंवा आपण पाहिलं असेल की हे इंजेक्शन आता लागू होत नाही हे mm -hmm. आ, आ, हे टॅब्लेट आहे ते आता बंद केले जाते तसं आयुर्वेदामध्ये होत नाही हजार वर्षापासून चाललेलं आहे आणि हे टाइम टेस्टेड गोष्टी आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही आजारासाठी पोटाचा आजार आपण का प्रामुख्याने घेतला जातो की पोटाच्या आजारातून सर्व आजार होत असतात शारीरिक मानसिक सर्व आजार होत असतात त्यामुळे जर का पोटाचं आपण आरोग्य आपल्या दिनचर्यातून ऋतूचरेन आयुर्वेदानुसार जर का व्यवस्थित ठेवू शकलो तर आणि आणि दूर राहू शकतो निरोगी खर तर आरोग्य चांगलं राहणं हे किती महत्वाचं आहे अर्थातच तुम्ही या ठिकाणी आपल्याला सांगतात आयुर्वेदिक असे काही उपचार आहेत का जे घरगुती देखील आपल्याला करता येऊ शकतात या संदर्भात देखील मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगोज आपलं पुन्हा एकदा स्वागत पोटाचे विकार कसे दूर या विषयावर आपण चर्चा करतोय पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया डॉक्टर तुमच्याकडे अनेक रुग्ण असतात जे उपचारासाठी येत असतात त्यांच्यावर तुम्ही उपचार कसे करत असतात आणि उपचारादरम्यान त्यांनी घरी काळजी कशी घ्यावी छान प्रश्न विचारलात पहिल्यांदा ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी तो जो लक्षणं सांगतो त्यानुसार आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान केलं जातं बऱ्याचदा mm. आजार सांगितला जातो की mm. मला फक्त मळमळ मल होते किंवा डोकं दुखते हा आजार सांगितला जातो आणि ज्या ज्यावेळेला आपण त्याला चेक केलं जातं त्यावेळी आजीर्ण असू शकतं अग्निमांद्या असू mm. शकतं त्यामुळे त्याचं आयुर्वेदिक पद्धतीने निदान केलं जातं आणि त्यानुसार त्याचं दीपन करणं पाचन करणं शमन करणं आणि त्याच्यानंतर शोधन म्हणजे पंचकर्माचा भाग केला घेतला जातो त्यामध्ये ज्यामध्ये तिक्त शरीरासारख्या आहेत ज्याने पोटाची पूर्ण शुद्धी होत असते त्याचबरोबर ह्या अग्निकर्म जे आहे ते केलं जातं जर का समजा भूक वाढत नसेल तर बेंबीच्या कडेला सूर नसायला की जर का अग्निकर्म केलं तर खूप छान पद्धतीने भूक वाढत असते अशा पद्धतीने अग्निकर्म इन्स्टंट ह्या पद्धतीने भूक वाढली जाते त्याचबरोबर अग्निकर्माचा उपयोग ज्याला अतिसार आहे किंवा जुलाब लागलेले आहेत त्याला खाली आपले ह्याच्या गोटेच्यावरती जर का आपण अग्निकर्म केलं तर इन्स्टंट आपण हे करू शकत असतो त्याची जुलाब आहे ते थांबू शकत असतो अशा पद्धतीने उपचार आपण आयुर्वेद आपल्या दवाखान्यामध्ये करत असतो ह्याचसोबत मला पेशंटला घरीही सांगायला आवडेल की ज्यावेळी साधा कुठलाही ताप असेल किंवा पोट असेल एखादं जनावर असेल त्याला जर का समजा आला ताप आला किंवा त्याला जर का आजारी असेल तर ते खाण्याचं बंद करतं त्यामुळं आपण पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी आजारी पडत असेल किंवा ताप येत असेल अंगामध्ये किंवा भूक लागत नसेल त्यावेळी जेवण न करणं किंवा कमी करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि दुसरं ह्याला आयुर्वेदानुसार लंघन मानल्या जातं कारण ज्वराची चिकित्सा सांगतानाच लंघनम स्वेदनम कालो यावागोस तिकतोको रसा असं सांगितलं जातं कडू रसाचं सेवन करायला पाहिजे कारण काय होतं आपण गोड तेलकट आंबट खारट हे सर्व खाल्लेलं असतं पाणीपुरी भेळपुरे अशा पद्धतीनं भरपूर खाल्लेलं असतं आणि ज्यावेळी तुम्ही डॉक्टरकडे येतात त्यावेळी मग मात्र शेड रसात्मक पूर्ण करण्यासाठी डॉक्टर हे किंवा वैद्य कडू औषधाचे कशाही रसात्मक तुरट औषधाचे काडे दिले जातात तर त्या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी केले जातात पेशंटला त्रास देण्यासाठी नाही अशा पद्धतीने जर का पोटात औषध गेली तर मग मात्र तो लवकर पेशंट बरा होत असतो आणि ह्याच्यासोबत आपण घरी करण्यासारखे ज्या गोष्टी आहेत त्या फक्त त्या, त्या पेशंटच्या प्रकृतीनुसार करायला पाहिजे पण एक जनरल साधारण घेण्यासाठी प्राण वह किंवा रसायन औषधं ज्यांना म्हणलं जातं शरीराची शुद्धी करून घ्यायला पाहिजे खरं तर ते आवळेसारखं जेवणप्रासाचं रसायन आहे त्याचबरोबर पिंपळी शिरपाक हे एक आता सध्यासाठी खूप उपयोगी पडणारं रसायन आहे त्याचबरोबर गुळवेल जे आपण बोलताना मग सांगितलं ते गुळवेलचा काढा करून पिणं त्याचबरोबर गुळवेलमध्येच त्यात तुळस घालणं पुदिना घालणं किंवा गवतीच्या घालणं ह्याचा जर का केला तर शरीरामध्ये आमतर निर्माण होणारच नाही पोटाचे विकार पण होणार नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण निरोगी दीर्घ आयुष्याकडे जाऊ शकतो कारण ह्यामध्ये जे आता मी सांगितलं त्यामध्ये रिच अँटीऑक्सिडंट आहेत अल्प लिपोलिक ऍसिड आहेत आणि ऑक्सिजन वाढवण्याची ह्या वनस्पतीमध्ये कॅपॅसिटी डॉक्टर मला खरं तर शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे फक्त पोटाचे विकारच नाही तर पूर्ण आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आयुर्वेदामध्ये कोणते उपचार उपलब्ध आहेत आणि कोणते उपचार करावेत अगदी थोडक्यात मला या प्रश्नाचं उत्तर आयुर्वेदानुसार सर्वात महत्वाचं दिनचर्या ऋतुचर्याचं पालन करायला पाहिजे आयुर्वेदिक सिद्धांत जे सांगितले त्यानुसारच भारतीय लोकांनी तर किमान आपल्या लोकांनी तरी आपल्या शास्त्राचं आपल्या संस्कृतीचा थोडा तरी अभिमान ठेवून आयुर्वेदिक कोणत्या आजारावरती पहिल्यांदा त्यांनी उपचार घ्यायला पाहिजेत आयुर्वेद जवळच्या वैद्याकडे जाऊन पाहायला घ्यायला पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं जे पंचकर्म ही खूप छान पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या की ज्यांना शोधन होऊ शकते शरीराचे पूर्ण आजार समूळ नष्ट होऊ शकतात आणि परत उद्भवत नाहीत अशा पद्धतीची चिकित्सा आहे तर हिचा ही जी चिकित्सा आहे उपचार पद्धती आहे ही मुळापासून आजाराला दूर करू शकते धन्यवाद डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते ताज्या बातम्यांसाठी पहात्र फक्त चोवीस तास आणि रहा एक फाऊट पुढे ू माऊली गजर म्हणजे